हरिओम, मी मंगलवीर आहेर, लाला सुपर उपासना केंद्रपूर्व. मी बापूंकडे ते 2001 सालापासून येत होते. बापूंकडे आपण आल्यापासून भरपूर अनुभव आले, पण हा माझा एक मोठा अनुभव आहे तो मी सांगते. आमच्या गेल्या वर्षी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आमचे मुलं बोलले, आई पप्पा आपण लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा करूया, केक वगैरे आणून कापून घरी साजरा करूया. मी मुलांना 2 दिवस साजरं म्हटलं नाही, आपल्याला लग्नाचा वाढदिवस नाही साजरा करायचा आहे. आपले बाबा गेले 2-3 महिने झाले, मला वाढदिवस साजरा नाही करायचा आहे. तर म्हटलं मी तुम्हाला काय करायचं ते करा, मी बापूकडे जाणार. तर मिस्टर बोलले, हो चालेल, तुझा बापूकडे खूप दूर आहे, तू गेली नाही, जा बापूंचं दर्शन करून घेऊन ये आणि काय टेन्शन घेऊ नको. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी रात्री सगळं आवडलं आणि सकाळी उठून ते कामावर गेले, मी तयारी केली, मुलं कॉलेजला गेली आणि बापूंचं जायचं होतं म्हणून मी घाई काही सगळं जेवण वगैरे आटोपण्याची तयारीत होते. आणि काय झालं मला काय कळलं, आपल्या बाप्पाने काय पद्धतीने मला कळलं नाही, पण माझा भरलेला सिलेंडर होता तो मी आतमध्ये बेडमध्ये ठेवला आणि इकडे जेवणाची तयारी करायला लागली. सकाळपासून संध्याकाळी 3-3:30 पर्यंत काहीच प्रॉब्लेम झाला नाही. आणि 4:30 साडे 4 वाजता नंतर अचानक घरामध्ये मला वास यायला लागला. तर मिस्टर बी आले कामावर, म्हणतात तो अजून गेली नाही का बापकडे. म्हटलं मी जाते जेवण बनवते, आता निघते जातेच आहे, काही टाईम लागणार नाही. मग त्यांना मी चहा वगैरे दिला करू आणि इकडे माझा गॅस चालू होता, कुकर झालेला होता, चपात्या खायच्या, पण तवा मी गॅस चालू ठेवलेला होता. त्यांना चहा करून दिला आणि चहा दिला तेवढेच आमचे नाशिक गावाचे नाशिकवाले भाऊ होते ते उभे होते. म्हणतात काय आज घाईत काय, म्हटलं मला बापाकडे जायचे आणि ते तिथेच उभे होते. आणि तेवढ्यात यांनी चहा पिऊन तो ग्लास टिपवा ठेवता, अरे म्हणतात मंगल काय झालं, उलट धूर घरात कसं काय येतोय, आणि गॅस माझा चालूच होता. म्हटलं काय झालं, कसला धूर आलाय, बापरे म्हटलं कसलं धूर आलाय. आणि घरात किचनमध्ये पाय टाकतात तर फ्रीजला ऑटोमॅटिक जाळ झाला सुरू. एवढं आम्ही दोघं घाबरलं, म्हटलं काय काय, मी फ्रीजचं बटन बंद केलं, इकडे बटन बंद केली आणि मेन फ्रीज बंद केला. यांनी यांच्या काय ते घाबरल्यामुळे त्यांनी थोडंसं 2 टोप पाणी त्याच्यात टाकले. ते तेवढं ते बाजूला भाऊ आले, आहे साहेब तुम्ही पाणी टाकू नका. त्याच्यात त्यांनी मग ते कपडा घेतला आणि त्यांनी ते आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढ्यात माझी मुलगी पण होती घरात, ती कॉलेजमध्ये आलेली होती आणि ती झोपली होती सोप्यावर. असं आम्हाला अचानक आग झाली, म्हणजे असं असं काय झालं मला काय कळेल, असं अचानक फ्रीजला आग का लागली. आणि त्याशी आमचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मला बापूंकडे पण जायचं होतं. आणि एवढी मी घाबरली, म्हटलं बापू मला तुझ्याकडे यायचं होतं दर्शनाला, हे काय माझं आज मोठं संकट येणार होतं की काय माझ्यावर, तर तू मला तुझ्यापर्यंत पोचू दिलं नाही. म्हणजे मी जर ट्रेनमध्ये बसली, मिस्टर मला स्टेशनला सोडलं असतं आणि मी ट्रेनमध्ये बसले असते, मिस्टर जर घरी आले असते आज माझ्या घराचं काय राख रांगोळी झाली असती, किंवा मी तिथं गेली नसते, मी जर घरात असते, मिस्टर घरात असते, माझी मुलगी आम्ही सगळं गेलेच असतो, पण आज अख्खी बिल्डिंग माझी जळून खाक झाली असती. पण बापूंच्या आशीर्वादाने बापूंचं माझ्या खूप हे आहे आणि त्याच्यामुळे माझा आज आमच्या दोघांचं तिघांचा आमच्या जीव वाचला. आज आमची अख्खी बिल्डिंग वाचली. त्या दिवशी गुरुवारचा होता म्हणून मला बापूने खूप एवढ्या मोठ्या संकटातून कसं बाहेर काढलं माझंच मला कळत नव्हतं. पण मला एवढा जीव माझा घाबरलेला होता ना की मला काय सुचत नव्हतं. आम्हाला आम्ही दोघं घाबरून गेलेलो. त्यांनी मला बापूंची उदय दिली, लावायला म्हणता जप कर, मी माझा जप चालत होता बापूंकडे. मी बापूला एकच म्हणते, बापू मला तिथपर्यंत तू पोचत का दिलं नाही घर, ते असं काय संकट येणं होतं म्हणून काय मला काय, म्हणजे मी बापूला साखी धावा करते बापू, म्हणजे मी बांद्र्यापर्यंत येऊ शकत नव्हते, याचं कारण हेच असेल काय. तर मग म्हटलं काय तुलाच माहिती आहे, म्हटलं बापूंमुळे मी आज आम्ही नवर बायको आमची मुलगी आणि अख्खी बिल्डिंग आज आमच्या बापूंच्या आश्रम खूप सुखरूप आहोत. काही इजा झाली नाही घरामध्ये, काही झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही खूप खूप सुखात आहोत. हरिओम श्रीराम अमद नाथ संविता.